नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. वर्ध्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची जोडधंद्याची माहिती व्हावी, शेती लाभदायक व्हावी या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अमरावती मार्गावरील दाभ्या स्थित PKVD दाभा मैदानावर होत असलेल्या या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची माहिती अॅग्रोव्हिजन आयोजित सचिव रवी बोराटकर यांनी पत्र परिषद दिली. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होईल. या प्रसंगी केंद्रीय दुग्ध मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण पाटील इत्यादी सर्व उपस्थित राहतील. विविध नामांकित 450 कंपन्यांचे स्टॉल राहणार असल्याचे बोरटकर यांनी सांगितले. सुधीर दिवे यांनी सांगितले की यंदा मदर डेअरी, ऊस, बांबू, संत्रा अशा विविध महत्वपूर्ण विषयावर लहान मोठ्या 31 कार्यशाळा आयोजित केल्या आहे. विशेष म्हणजे यंदा महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचेही जवळपास 60 स्टॉल या प्रदर्शनात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. आणि FPC यांचा मेळावा ठेवलेला आहे. तर ते फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन आहेत, कंपनीज आहेत, यांनी कशा पद्धतीने आपल्या गावाचा विकास केला पाहिजे, शेतकऱ्यांनीच कशा पद्धतीने उद्योग लावले पाहिजे, त्यांच्याकरता काय केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या स्कीम्स आहेत किंवा कुठल्या जसं सह्याद्री आहे, तर ते विलास शिंदे स्वतः इथे येणार, ते आपल्या अनुभव सांगतील. त्यांनी जसं एकदा म्हणजे शिंद्याचं सुरुवात करून त्यांचा आता टर्नओव्हर 1000 कोटींपेक्षा जास्त झालेला आहे. 1500 कोटींपेक्षा जास्त त्यांचा टर्नओव्हर आहे. नाशिकला ते काम करतात आहे. अशा FPC बाकी लोकांनी घरात थोडंसं हे घेऊन निर्णय घेऊन त्यांनी देखील मोठे आपले उद्योग स्थापन केले पाहिजे. याच्याकरता साधारणतः 5000 सभासदांचा हा एक मोठा मेळावा आपण त्या दिवशी करतो आहे. तसेच 27 तारखेला आपण महिला बचत गटाचा मेळावा ठेवलेला आहे आणि 27 तारखेला आपल्याकडे विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय आणि जिल्हा व्यवसाय याच्यामध्ये काय संधी आहे, त्यातनं इथल्या शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न कसं मिळू शकेल, जे फिश फार्मिंगमध्ये आहे त्याच्याकरता एक प्रपोज ठेवली आहे. त्याच्याकरता आपल्या महाराष्ट्राचे मत्स्य विभागाचे मंत्री जे आहेत सुधीरभाऊ मुनगंटीवार हे स्वतः येतील. त्यांचे सेक्रेटरी जे आहेत श्री अतुल पाटणे हे देखील त्या कार्यक्रमावर येणार आहेत. त्यासोबत देशातले काही एक्सपर्ट NFDP लोक हे देखील त्या कार्यक्रमाला येतील. आणि 17 मधील देखील कार्यशाळा जी आहे ती आपली 27 तारखेला असेल. तर अशा प्रकारे बजेटचं कार्यक्रम असताना अॅग्रोव्हिजन पुन्हा एकदा लोकांसमोर येत आहे. तर जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा याच्याकरता आपण तुमच्या माध्यमाने सगळ्यांना म्हणजे आवाहन करतो की त्यांनी इथे यावं. नवीन नवीन उत्पादन आहेत, नवीन प्रोडक्ट्स आहेत ते बघावे. ज्यावेळेला अॅग्रोव्हिजनमध्ये देखील काही नवीन असे प्रोडक्ट्स आलेले आहेत, म्हणजे आजकाल सगळीकडे म्हणजे ग्रीन एनर्जीबद्दल बोलला जातं, तर फक्त इथेनॉलवरती बायोफ्युअलवरती चालणारा त्यांचे न्यूज पॅटर्नने लॉन्च केला आहे ते राहणार आहे. त्यांनी काही लो कॉस्ट फार्मिंग टूल्स पण काढले आहेत, ते पण तिथे दाखवणार आहेत. आपल्याकडे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचाही मोठा स्टॉल राहणार आहे. इफ्कोनी महिलांकरता देखील सोयीत होईल अशा पद्धतीने ड्रोन आणि त्यातनं फवारणी कशी करता येईल याच्याकरता त्यांच्या किट्स आहेत, ते देखील त्याच्या इथे डिस्प्ले करणार आहेत. त्याप्रमाणे आपल्याकडे जसं म्हटलं एक कीवर्ड्स म्हणून AI बेस्ड एक नवीन कंपनी आहे, त्याच्यामधनं काहींच्याबद्दलची माहिती म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांच्या काळात पट्टा घातला की त्यांचा साधारण कुठे किती वेळ चालल्या, कुठे बसल्या, त्यांचा म्हणजे आता नक्की त्याचा म्हणजे जेव्हा त्या याच्याकरता सक्षम होतात की त्यांना कन्सल्ट करण्याकरता एज्युकेशन करण्याची गरज आहे, मीटिंग करता कधी सगळ्या पद्धतीची माहिती त्यांची आहे ती मिळू शकेल. अशा पद्धतीचे नवीन प्रोडक्ट काढलेल्या कंपनीने ते देखील इथे दाखवणार आहेत. जसं बघा जे तुम्हाला सुधीरजीने सांगितलं की बांबूच्या चिप्स काढणारा मशीन आहे, असे बरेच इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स इथे आहेत. आणि फक्त मोठ्या कंपनीचे नाही तर लहान कंपन्यांचे देखील आहे. आणि मराठी अॅग्रोव्हिजनची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे की 24 तारखेला सकाळी 11 वाजता आपण इथं अॅग्रोव्हिजनचं उद्घाटन करणार आहोत. माननीय नितीनजीच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या अॅग्रोव्हिजनमध्ये गुजरातचे जे गव्हर्नर आहेत श्री आचार्य देवव्रत मुख्य कोडे म्हणून त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे.
तसंच आपले केंद्रीय मंत्री माननीय आमदार श्री पुरुषोत्तम रुपालाजी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्य अतिथी म्हणून राहतील. सोबतच आपल्या महाराष्ट्राचे मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील जे दुग्धविकास मंत्री आहेत आणि माननीय आमदार श्री धनंजय मुंडे जे राज्याचे कृषीमंत्री आहेत हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आणि एनडीटीपीचे सीएमडी डॉक्टर नितेश शाह हे देखील या कार्यक्रमाला राहणार आहेत. जे अॅग्रोजनमध्ये जसं आपण दरवर्षी एक भव्य राष्ट्रीय प्रदर्शन घेतो तसं यावर्षी देखील आहे. दरवर्षीपेक्षा थोडं मोठंच आहे, साधारणतः 12,000 किलोमीटरपेक्षा जास्त असे ड्रोन्स हे फक्त प्रदर्शनाकरता आहेत. याशिवाय कार्यशाळांकरता आपण नवीन ड्रोन्स केलेले आहेत. उद्यापनाचा ड्रोन वेगळा आहे आणि ओपन टू स्कायमध्ये साधारणतः 5 ते 7,000 किलोमीटरवरती आपल्याकडे वेगवेगळे ट्रॅक्टर्स असतील, इक्विपमेंट्स असतील, त्याचे प्रदर्शन राहणार. आपण इथे या 4 दिवसामध्ये खरं तर 3 दिवसामध्ये म्हणजे 24, 25 आणि 26 या 3 दिवसामध्ये साधारणतः 31 इथे कार्यशाळा घेणार आहोत. आणि या कार्यशाळांच्या व्यतिरिक्त काही ज्या मोठ्या दीर्घ कार्यशाळा ज्याला आपण म्हणू विशेष कार्यक्रम असे आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये 24 तारखेला विदर्भ डेअरीचा विकास ज्याला साधारणतः 5,000 ते 6,000 डेअरी उत्पादक शेतकरी अपेक्षित आहेत. तर एनडीडीपीच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण इथे दुपारी घेतोय. याच कार्यक्रमामध्ये आता नुकतंच नागपूरजवळ बुटीबोरी इथे 450 कोटीचा एक मोठा प्रोसेसिंग प्लांट बदल डेअरी लावणार आहे. त्याचं देखील भूमिपूजन होणार आहे. त्या कार्यक्रमाला देखील आपले केंद्रातले मंत्री रुपाला साहेब राहणार आहेत, महाराष्ट्राचे मंत्री पण राहणार आहेत, त्यांची स्वतः राहणार आहेत आणि तो कार्यक्रम इथे 2 ते 5 यावेळेस होईल. 25 तारखेला आपण इथे अन्न प्रक्रिया उद्योग विदर्भातील संधी आणि आव्हाने या विषयांवरती एक फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातून सुरुवात करतो. कारण अन्न प्रक्रिया देखील हा महत्वाचा विषय आहे. त्याच्याकरता उद्योजकता वाढली पाहिजे म्हणून ज्या लोकांचे सध्याचे उद्योग आहेत तिथे राईस मिल्स आहेत, दाल मिल्स आहेत, बाकी प्रोसेसिंग करणारे लोक आहेत, आपले इथे मसालेवाले मी पाठवून देतो तुम्हाला, संघर्ष नका करू. फूड प्रोसेसिंगचे काय कारखाने आहेत तर हे लोक देखील याच्यात सहभागी होतील. याशिवाय जे नवीन उद्योजक आहेत त्यांना काहीतरी ज्याला आपण एंटरप्रेन्युअर्स म्हणतो ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे हे लोक इथे येणार आहे. त्यांना इथे एमएसएमईच्या उद्योग विभागाच्या काय स्कीम्स आहेत याच्याबद्दलची माहिती मिळेल. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत स्वतः येतील. त्यांच्याच विभागाचे त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी जे आहेत वसुदेव कांबळे हेही या कार्यक्रमाला राहणार आहेत. सोबत या कार्यक्रमाला वेगवेगळ्या म्हणजे कंपन्यांचे आणि तज्ज्ञमंडळी पण राहणार आहे. हा कार्यक्रम जो आहे हा आपण जो LIT अलुमिना असोसिएशन आहे त्यांच्यासोबत करतो आहे. कारण त्याच्यामध्ये बरेचसे फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत तर ते लोक पुढाकार करून ह्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे 25 तारखेला ऊस उत्पादनावरती मोठी कार्यशाळा आहे. या कार्यशाळेला देखील साधारणतः 5,000 ऊस उत्पादक शेतकरी इथे येतील आणि त्यांना ऑलरेडी आपल्याकडे आता 100 टनापर्यंत लोकांनी ऊसाचं उत्पादन दिलेलं आहे. तर हे जास्तीत जास्त शेतकरी कसं घेऊ शकतील किंवा अजून कुठला तरी नवीन प्रकार त्यामध्ये अवलंबलं पाहिजे याच्याबद्दलचं पूर्ण मार्गदर्शन त्यांना या दिवशी होणार. एक म्हणजे मला असं वाटतं की विदर्भातल्या आणि आसपासच्या शेतकऱ्यांना एक चांगली संधी आहे की शेतीमध्ये जसे आपल्या याला थीम आहे तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास, तर काय नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये केला जाऊ शकतो, कुठल्या गोष्टींमध्ये आता सगळ्यांना स्किल डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये जसं आता ड्रोन पायलटचं आहे तर आपल्याकडे ड्रोन पायलटचं एक इन्स्टिट्यूट करणार आहे, त्यांचा देखील इथे स्टॉल राहणार. जे कदाचित जानेवारीमध्ये हायड्रोजन फाउंडेशन आणि ती इन्स्टिट्यूट म्हणून आपण ड्रोन पायलटचा वर्कशॉप जे ट्रेनिंग प्रोग्राम पण घेऊ, तर इथे म्हणजे आता ज्याची ज्याची शेतकऱ्यांना गरज आहे त्याच्याबद्दलची माहिती ते कशी मिळेल याच्याबद्दल आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे ते आपण शेतकऱ्यांकरता हायड्रोजनचा सल्ला केंद्र पण राहणार आहे. तुम्हाला काही अडचण असतील काही म्हणायचं असं वाटलं की तुमचं तुम्हाला विचार सॉल्व होऊन झाला नाही तर तुम्ही तिथे आपला त्या सल्ला केंद्रात सांगितलं तर आपल्याकडे काही त्याच्याबद्दल साहित्य सगळी तसं माहिती घेऊन त्याचं निराकरण करू शकतील अशी देखील आपण इथे व्यवस्था केलेली आहे. तर हे जे मोठं आयोजन आहे ते 24 ते 27 नोव्हेंबर इथे सकाळी साधारणतः 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 पर्यंत सुरू राहिले 4 दिवस. इथे जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी यावं आणि या गोष्टीचा लाभ घ्यावा. ठीक आहे, तुमच्या मार्फत आवडेल. धन्यवाद सर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए सबसे आकर्षक मुझे बनाए रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स रेणुका.
रेणुका ज्वेलर्स। रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इम्पीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।